नमस्कार। ब्रोन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद परंतु शिक्षण चालू या उपक्रमात इयत्ता सातवी गणित विषयाच्या या वर्गात उपस्थित सन्माननीय अधिकारी त्याचप्रमाणे मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी स्वतः श्री गोविंद गुंजाळ परोळ पोलीस कॅम्प मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि माझ्या सहकारी भगिनी श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम कानेनगर मनपा मराठी शाळा आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करत आहोत। बाळांनो, काल आपण चौथं जे प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणामध्ये कोण व कोणांच्या जोड्या हा घटक अभ्यासलेला आहे आणि आज आपण जो घटक पाहणार आहोत त्याच्या पूर्वी तत्पूर्वी आपण कालच्या भागाची उजळणी करणार आहोत एक पाच मिनिटांमध्ये आणि मग आपण आजच्या घटकाकडे वळणार आहोत। बाळांनो, या ठिकाणी फलकावर ही एक आकृती काढलेली आहे, या आकृतीचं नाव काय आहे कोणी सांगेल? सर, कोणाची आहे? सर, पी क्यू आर कोन आर क्यू पी किंवा फक्त कोन क्यू। ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल त्याच विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे, एका वेळेस एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कृपया उत्तर देऊ नये। मग या कोणाची व्याख्या काय तुम्ही सांगू शकता, कोण कशाला म्हणायचं? या कोणामध्ये एकच आरंभ बिंदू आहे, बरोबर? हो सर। आणि एकच आरंभ बिंदू परंतु एकाच रेषेत नसलेल्या दोन किरणांच्या संयोगाला आपण काय म्हणतो? कोण। म्हणजे हे जे दोन किरण आहेत या दोन किरणांच्या संयोग संचाला कोण असं आपण म्हणतो। आता इथे एक कोण काढलेला आहे, समुद्री या कोणाचं नाव सांग बेटा। एल सी एम कोण हा शब्द आपण कोण एम सी एल किंवा फक्त कोण सी। ओके, आता मला संजीवनी सांग या कोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोणते आहेत? बिंदू ए, बिंदू पी, बिंदू टी, बिंदू के। व्हेरी गुड। प्रथमेश, या कोणाच्या बाह्य भागात असणाऱ्या बिंदूंची नाव सांग। ए, या एल एम कोणाच्या बाह्य भागात, बाह्य बाहेरील भागात। बी आर, बी आर जे झेड एन झेड आहे का? नाही नाही। एन सी एन जे आर एन सी। पुन्हा एकदा बाह्य भागातील बिंदू मी सांगतो आहे, बिंदू आर, बिंदू पी, बिंदू जे, बिंदू एन आणि बिंदू सी। या कोणावरील बिंदूंची नावे दिव्या सांग बेटा। बिंदू झेड आणि बिंदू क्यू। तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही कोणाचा अंतर्भाग, त्याचप्रमाणे कोणाचा बाह्य भाग किंवा बहिर्भाग आणि कोणावरील बिंदूंची नावे, त्याचप्रमाणे कोणाची संकल्पना जी आहे ती तुम्ही दृढ केलेली आहे। काल एक अधिक आपण एक भाग अभ्यासलेला होता आणि तो म्हणजे या ठिकाणी कोटिकोण। कोटिकोणाची व्याख्या कोण सांगू शकतो बेटा? ईशा, कोटिकोण 90 अंशाचा असतो। 90 अंशाच्या कोणाला कोटिकोण असे म्हणतात। आता जर इथे पहा, दोन कोणांच्या मापांची बेरीज जर त्या ठिकाणी 90 असेल तर त्या कोणाला कोटिकोण
किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर बरोबर 90 हे आपण काल अभ्यासलेलं आहे. बरोबर या व्यतिरिक्त काल आपण अभ्यास केलेला आहे आणि तो म्हणजे पूरक कोन. बरोबर या ठिकाणी रेषा ए सी मध्ये बी सी हा एक किरण आहे, बी ए हा एक किरण आहे आणि बी मधून वरच्या बाजूला एक किरण पडलेला आहे, त्या किरणाचं नाव कोण सांगेल दिव्या? पूरक कोन. किरणाचं नाव मी विचारले बेटा, किरण बी बी आणि डी, बी आणि डी किरण बी डी. दोनच अक्षरामध्ये आपण दर्शवू शकतो किरण बी डी, किरण बी डी. आणि म्हणून या ठिकाणी कोण ए बी डी आणि कोण बी बी सी हे जे दोन कोण आहे हे परस्परांचे पूरक कोण आहे. इथे हा 120 अंशाचा असेल, हा दुसरा जो आहे तो 60 अंशाचा असेल. 120 अधिक 60 180 अंश म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोण असे संबोधतो किंवा सप्लिमेंटरी अँगल्स त्या ठिकाणी संबोधत असतो. हे आपण उजळणीमध्ये काल पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन लिनियर पेअर्स यामध्ये कोण आर क्यू पी हा जर समजा 140 अंशाचा असेल तर कोण आर क्यू एस किती अंशाचा असेल बेटा? ईशा रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज आपण मागे पाहिलेली गेले 180 अंश असते, त्यापैकी एक कोण 140 अंशाचा आहे तर दुसरा कोण किती अंशाचा असेल बेटा? 180 मधून 140 केले 140 अंशाचा. बेटा एक कोण 140 अंशाचा आहे, कोण पी क्यू आर हा 140 अंशाचा आहे, कोण आर क्यू एस जो आहे तो मी विचारतो आहे, या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे, त्यापैकी आर क्यू पी हा कोण 140 अंशाचा असेल तर कोण आर क्यू एस 40 अंशाचा असेल. आणि तुम्हाला माहिती आहे रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आणि काल शेवटचा भाग तुम्ही पाहिलेला होता संलग्न कोण. संलग्न कोण कशाला म्हणतात बाळांनो? तीन मुद्दे लक्षात ठेवायचे. एक, ज्या दोन कोणामध्ये सामायिक शिरोबिंदू, दोन सामायिक भुजा आणि तीन त्याचे अंतर्भाग भिन्न वेगवेगळे असतील तर त्या दोन कोणांना आपण संलग्न कोण असे संबोधतो. इथे दोन कोण काढलेले, कोण पी एम क्यू आणि कोण आर एम क्यू. बघा पी कोण पी एम क्यू आणि कोण क्यू एम आर हे दोन कोण संलग्न कोण आहे का? ईशा तीन गोष्टी पाहिजे, त्यांना सामायिक शिरोबिंदू आहे का, सामायिक भुजा आहे का आणि त्याचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत का भिन्न आहेत का ते सांगायचं. येस मला सांगा. चला सबुती सामायिक शिरोबिंदू कोणता आहे? एम. बिंदू एम बोलायचं. त्यानंतर या ठिकाणी सामायिक भुजा बिंदू क्यू. बिंदू भुजा भुजा बाजू दर्शवताना दोन अक्षर पाहिजे मध्यावरती एम क्यू काय एम क्यू आणि अंतर्भाग हा बघा हा गुलाबी रंगाने दाखवलेला आर एम क्यू चा अंतर्भाग आहे आणि इथं ब्लॅक रंगाने दाखवलेला कोण क्यू एम पी चा अंतर्भाग आहे. मग हे अंतर्भाग वेगळे आहे. मग आपल्या नियमामध्ये बसत काय की सामायिक शिरोबिंदू सामायिक भुजा आणि अंतर्भाग जे आहेत ते वेगवेगळे आहेत म्हणून कोण पी एम क्यू व कोण आर एम क्यू हे संलग्न कोण आहे. बरोबर
चला पुढे आता प्रथम एस बोल बेटा इथे दोन कोण काढलेले कोण एस एम टी एस एम टी आणि कोण आर एम एस आर एम एस हे दोन कोण संलग्न कोण आहेत का प्रथमेश सामायिक शिरोबिंदू आहे का सामायिक भुजा आहे का आणि आंतरभाग वेगवेगळे आहेत का एवढं सांगायचं आवाज येते बाळा ज्याला येत असेल त्याने बोला बेटा इथे सामायिक शिरोबिंदू एम आहे आहे एस आहे आणि इथे आंतरभाग जे आहे हे वेगवेगळे आहेत म्हणून कोण एस एम टी व कोण आर एम एस हे संलग्न कोण आहेत बाळांनो काळजी घ्या तीनही मुद्दे तिथं क्लिअर असतील तरच ते संलग्न कोण आहेत आता इथे पहा बाळांनो कोण सांगतो तुमच्यापैकी ज्याला येत असेल बोलायचंय कोण आर एम क्यू व कोण एस एम आर हे दोन कोण संलग्न कोण आहेत का मी विचारतो आहे बघा आर एम क्यू कोण आर एम क्यू म्हणजे हा खूप मोठा कोण आणि कोण एस एम आर कोण एस एम आर म्हणजे इथं हा गुलाबी भागाने दर्शवलेला बाजूला आहे सर मग पहिला माझा प्रश्न आहे हे संलग्न कोण आहेत का नाही नाही आपल्या नियमाप्रमाणे तीन मुद्दे आवश्यक आहे एक सामायिक शिरोबिंदू पाहिजे सामायिक भुजा पाहिजे आणि आंतरभाग वेगवेगळे पाहिजे आता या दोन्ही कोणांना एक पहिली गोष्ट सामायिक शिरोबिंदू आहे एम त्याचप्रमाणे दोघांमध्येही एक भुजा सामायिक आहे एम आर दुसरा मुद्दा क्लिअर होतोय दोन गोष्टी मिळतात पण तिसरी बाब या ठिकाणी कोण आर एम क्यू याचा अंतर्भाग हा पूर्ण आहे आणि कोण एस एम आर एस एम आर त्याचा अंतर्भाग हा आहे तर हा अंतर्भाग या पहिल्या कोणाच्या अंतर्भागाला ओव्हरलॅप होतोय म्हणजे इतर हे अंतर्भाग वेगवेगळे नाहीत म्हणून हे दोन कोण संलग्न कोण नाही चला बाळांनो आणि शेवटचा भाग कालच्या अभ्यासक्रमातील पाहूया हे दोन कोण या ठिकाणी संलग्न कोण आहेत का त्याला येते त्याने उत्तर बोलायचंय कोण एस आर एम एस आणि कोण आर एम टी आर एम टी कारणाशिवाय बोलायचं नाही कारण सांगताच आलं पाहिजे सामायिक शिरोबिंदू आहे सामायिक पूजा एम आर आहे तिसरी बाब कोणती तिसरी बाब कोणती भाग वेगवेगळे नाहीत अंतर्भाग अंतर्भाग वेगवेगळे नाहीत म्हणून हे दोन कोण संलग्न कोण नाही बरोबर तर अशा पद्धतीनं आपण कालचा भाग जो आहे त्याची उजळणी केलेली आहे कारण त्याच भागावर आधारित आपणाला पुढे पुढील घटक पाहायचा आहे सराव संचर या ठिकाणी सत्रामध्ये काही एक दोन उदाहरण घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया सराव संच सत्रा या सराव संचामध्ये पाचवं उदाहरण आहे आणि ते पाचवं उदाहरण आहे एक पी टी एन एम हा एक आयत दिलेला आहे आयत म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर आयताचे सर्व गुणधर्म लक्षात आले पाहिजे बरोबर पी टी एन आणि एम हा एक आयत आहे आणि या आयताच्या पूरक कोणांच्या जोड्या त्या ठिकाणी सांगायच्या आहेत बरोबर हा पहिला माझा प्रश्न आहे बेटा
कि आयता बद्दल तुम्हाला कोण कोणते गुणधर्म माहित आहे. पहिला गुणधर्म कोण सांगेल. उदाहरणाकडे येण्यापूर्वी आपण फक्त आयताची माहिती मिळूया. हा ये कोण बेटा. सर आयताचा पहिला गुणधर्म कि त्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. समोरासमोरील बाजू सारख्या असतात बरोबर. चला पुढे अजून म्हणजे इथं पीटी एम एन बरोबर पी एम टी एन बरोबर कोणाबद्दल काय सांगता येईल तुम्हाला. कोण काटकोण असतो. आयताच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते बाळांनो. 180 180 सर 360 येईल. 360 कारण त्याच्या तिन्ही कोणांच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज 360 येती. एका कोणा एक कोण बरोबर आहे. आता मला अजून अजून एक गुणधर्म सांगा. कर्णाबद्दल काय सांगता येईल. कर्ण जे आहे त्या कर्णाबाबत कर्णमध्ये दुभागतात. कर्ण काटकोणात दुभागतात. त्याचप्रमाणे कर्ण जे आहे ते एकरूप असतात. कर्ण एकरूप असतात आणि कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण हे जे कर्ण त्या ठिकाणी काढले हा एक कर्ण एम टी आणि हा एक कर्ण पी एन या ठिकाणी ते लंब दुभाजक असतात. म्हणजे ही बाजू या बाजू बरोबर असते ही बाजू या बाजू बरोबर त्या ठिकाणी असलेली आढळून येईल. फक्त आपण आयता संदर्भात माहिती मिळाली. आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊया की त्यांनी सांगितलंय की आयत पी डी एन एम हा जो आयत आहे याच्या पूरक कोणांच्या जोड्या सांगायच्या आहेत आपल्याला. बघूया कोण सांगताय पहिला कोण जोडी संजीवनी चौथी दिव्या आणि पाचवी आणि सहावी जोडी जी आहे तो प्रथम सांगेल. चला बोला पहिली जोडी हा कोण घ्या. कोण एम. मी आता असं करतो तीन अक्षरी लिहिण्याऐवजी थोडक्यात लिहितो. कोण पी व कोण टी. दुसरा सबुदी बोल बेटा. सर टी आणि एन. टी कोण टी आणि एन. पुढे संजीवनी कोण कोण एन आणि एम. कोण एन आणि एम. चला पुढे दिव्या. कोण एम आणि पी. कोण एम आणि पी. आता प्रथमेश अजून काही इथं पूरक कोणांच्या जोड्या आहेत का. कुणाला येत असेल तर सांगा. सर टी आणि एन. टी आणि एम टीचर. टी आणि सर टी कोण टी व एम. कोण टी व एम. कोण टी व कोण एम. एम पद्धतीने इथं मी एक अक्षरच लिहिलेलं आहे पण तुम्ही तीन अक्षरी ते त्या ठिकाणी कोण लिहू शकता बरोबर. समजलं इथपर्यंत. कल्पना जी आहे ती तुम्ही मनावर कोरायची आहे आणि हा घटक तुम्हाला पुढे आहे आठवी नववी दहावीला आणि म्हणून पाया भक्कम त्या ठिकाणी करावयाचा आहे. आता त्यामध्ये सातवं एक उदाहरण आहे. कोण ए आणि कोण बी हे परस्परांचे पूरक कोण आहे. हे दोन कोण काय आहेत. पूरक कोण आहे आणि त्यांनी दिलेलं आहे की माप कोण बी बरोबर एक्स अधिक 20 अंश तर माप कोण ए बरोबर किती.
ज्या अर्थी कोण ए आणि बी हे पूरक कोण आहे यावरून तुम्हाला काय अर्थबोध होतो? मी सांगू, सर मी सांगू, हा बोल सर, मी सांगू सर, मी सांगू सबुती प्लस सर संजीवनी, हा संजीवनी बोल, एक्स प्लस 20 सर मी उत्तर सांगते, एक्स प्लस एक्स प्लस 20 प्लस वाय बरोबर 180 सर, वाय बरोबर 180 वजा एक्स वजा 20 वाय आहे का? तू वाय म्हणाले, वाय कुठून आणलं? वाय कुठून आणलं? बघा तर तू त्या ठिकाणी कोण बी बरोबर आपण वाय मानू किंवा एल मानू एम मानू काही मानू, मग आपण लिहू शकतो काय? कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 कोण आहे, त्याच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, त्यापैकी कोण ए जो आहे तो ए आपल्याला काढायचा, एक मिनिट बाई, कोण बी बरोबर एक अधिक तीस खुले आहे आणि कोण एम काढायचा आहे, कोण ए आपण काय करूया वाय मानूया आणि म्हणून ए बरोबर वाय लिहू शकतो बरोबर, बी बरोबर काय या ठिकाणी एक्स अधिक 20 बरोबर 180 आणि म्हणून आणि सर वाय बरोबर 180 वजा एक्स वजा 20 येस 180 वजा कंसात एक्स अधिक 20 मग पुढची स्टेप म्हणून चिन्ह समीकरण वाय म्हणजे 160 सर, सर वाय म्हणजे 160 वजा एक्स बोलायचं, संजीवनी बोल बेटा, वाय बरोबर वजा एक्स वजा एक्स, पुढे वजा आणि अधिक ला गुणलं वजा 20 मग या ठिकाणी चल प्रथम बोल पुढची स्टेप 180 वजा एक्स आणि वजा 20 160 म्हणजे वाय ची किंमत आली आहे 160 वजा एक्स अंश, म्हणून कोण एक्स बरोबर आपण वाय म्हटलेलं होतं त्याची किंमत 160 वजा एक्स अंश तुम्हाला आलेली आढळून येईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सराव संच 17 मध्ये हे सातवं उदाहरण होतं. आता काळजीपूर्वक तुम्ही उत्तर द्यायची आहे. आज जी उजळणी घेतलेली आहे त्या उजळणीशी निगडीत तुम्ही मला या ठिकाणी उत्तर द्यायची आहे. तुम्हाला माहित आहे कोटी कोण कशाला म्हणतात, पूरक कोण कशाला म्हणतात, संलग्न कोण कशाला म्हणतात आणि त्याच्याशी निगडीत आपण उदाहरण सोडवणार आहोत. चूक की बरोबर त्या ठिकाणी सांगायचं आहे. चूक की बरोबर पहिल्यांदा दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असतात. दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असतात. हे उदाहरण बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे सर, बरोबर आहे. दोन लघुकोन, लघुकोन कोणाला म्हणतात मला लघुकोनाची संकल्पना सांगा. येस हा म्हणजे शून्यापेक्षा मोठा 90 पेक्षा लहान असणारा कोणताही कोण असेल तो लघुकोन. आता लघुकोन दोन लघुकोन, दोन लघुकोन जे आहे ते परस्परांचे कोटिकोन असतात, असू शकतात की नाही? शकतात, असू शकतात, शकतात म्हणजे हे उदाहरण बरोबर आहे किंवा बरोबर आहे. दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असतात. दुसरं त्या ठिकाणी विधान आहे, दोन कोटिकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतात. नीट विचार करून सांगा, दोन कोटिकोन चूक सर नाही, चूक सर, परस्परांचे कोटिकोन असू शकतात.
कोटिकोन असू शकतात. अगोदर कोटिकोन कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? प्रथम सांग कोटिकोन कशाला म्हणतात? परांचे कोटिकोन. कोटिकोन कशाला म्हणतात? दोन कोणांच्या मापांची बेरीज 90° असेल किंवा 90° कोणाला सुद्धा त्या ठिकाणी कोटिकोन म्हणतात. मग इथे दोन कोटिकोन जर असतील तर ते परस्पर यांचे कोटिकोनच असू शकतील का? नाही सर, म्हणजे हे हे विधान काय झालं? चुकीचे. आता मी तिसरा विधान सांगतोय. एक लघुकोन आणि एक विशाल कोन, हे जे दोन कोन आहेत हे परस्परांचे कोटिकोन असू शकतात. अगोदर ऐका ऐका, हे उदाहरण चूक बरोबर पाहण्यापूर्वी पूर्वी इथे लघुकोन आणि विशाल कोण कशाला म्हणतात ते पाहूया. लघुकोण आपण आताच तुम्ही सांगितलं का शून्यापेक्षा मोठा, विशाल कोण म्हणजे 90° मोठा आणि 180° लहान. बरोबर आहे, त्याला विशाल कोण. मग एक लघुकोन आणि एक विशाल कोण म्हणजे समजा एक 45° कोण आहे आणि दुसरा 120° कोण आहे, तर हे दोन कोण कोटिकोन असतील का? असू शकतात का? नाही. हे विधान चुकीचं आहे. संकल्पना क्लिअर झाली बाळांनो? हो सर. आता कोटिकोणाबद्दल आपण विचार केला, आता आपण पूरक कोणाबद्दल विचार करणार आहोत आणि म्हणून त्याच्यामध्ये पहिलं विधान मी घेतो आहे आणि ते म्हणजे दोन लघुकोण. दोन लघुकोन जे आहेत ते परस्परांचे पूरक कोण असू शकतात. पूरक कोण असू शकतात, हे विधान बरोबर की चुकीचं? बरोबर 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 आहे. ते दोन लघुकोन हे परस्परांचे पूरक कोण असू शकतात. येस. दुसरं विधान आहे दोन काटकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतात. चूक. बरोबर सर. परस्परांचे मी हे असं करतो, परस्परांचे पूरक कोण असू शकतात म्हणण्याऐवजी असतात लिहूनच टाकतो. परस्परांचे पूरक कोण असतात. दोन काटकोन आणि ते परस्परांचे पूरक कोण असू शकतात की नाही? नाही. का असू शकतात सर? काटकोन म्हणजे काय? 90°चा कोण. 90° कोण. 90 कोण. पण पूरक कोणांची आपण अभ्यास केलाय. पूरक कोण दोन कोणाच्या मापांची बेरीज 180° असेल तर त्याला पूरक कोण. 90 आहे काटकोण. 90 आहे. 90 आणि 90 180. बरोबर बरोबर. आता तिसरं विधान विचार करून त्या ठिकाणी उत्तर द्यायचे. एक लघुकोन, एक लघुकोन आणि एक विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात, हे विधान बरोबर की चूक? बरोबर. बरोबर सर. बरोबर सर. बरोबर. समजा लघुकोन जर 30° आहे असं विचारलं आणि विशाल कोण आराम खुर्चीतला जो कोण आहे त्याला आपण विशाल कोण आपण म्हणतो, म्हणून तिथे 150° जर असेल तर त्यांची बेरीज किती होणार? 180. हे विधान चूक की बरोबर? बरोबर.
Yes, good. तर अशा पद्धतीने कोटिकोन आणि पूरकोन याच्याशी निगडित आपण काही उदाहरण अभ्यासले आणि याच्याशी निगडितच आपण पुढील भाग पाहणार आहोत. आजचा म्हणजे विरुद्ध किरण. विरुद्ध किरण. मग आता मी या ठिकाणी एक आकृती काढत आहे आणि मग त्यावरून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. घटक कोणता घेतलाय? विरुद्ध विरुद्ध किरण. मी या ठिकाणी दोन किरण काढलेले आहेत आणि त्या किरणामुळे एक रेषा तयार झालेली आहे. या ठिकाणी मी ही नाव देत आहे. चला दिव्या, इथे दोन किरणांची नावं तू सांगायची आहेत का? किरण बी सी आणि किरण बी ए. किरण बी सी आणि किरण बी ए. किरण ए बी चालेल का? नाही सर. कारण? कारण तो बिंदू नाही. बिंदू आहे, ए बिंदू आहे, बी बिंदू आहे, सी बिंदू आहे. सर चालू शकत नाही. किरण जो आहे त्याचा बी हा कोणता बिंदू आहे? मध्यबिंदू. मध्यबिंदू. मग मला म्हणायचं किरण बी सी आणि किरण बी ए हे एकरूप किरण असतात का? किरण हे असे दूर अनंतपर्यंत. मी हा जो आहे हा आरंभ बिंदू आहे. मला आरंभ बिंदू सुरुवातीचा आणि इथे दोन किरण आहे. किरण बी सी व किरण बी ए. मान्य? मान्य. होय सर. होय सर. कोण झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो? सरळ कोण. सरळ कोण. सरळ कोण. जे दोन किरण आपण काढलेले आहे त्या दोन किरणांमुळे एक रेषा तयार झाली. कोणती रेषा झाली? रेषा ए सी. रेषा ही अनंत अंतरापर्यंत अशी असते, लांब असते. ही एक रेषा तयार झाली आणि इथे हा सरळ कोण तयार झालेला तुम्हाला आढळून येईल. आता मी एक दुसरी आकृती त्या ठिकाणी काढतो आणि यावरून किरण बी सी आणि किरण बी ए हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत असे आपण म्हणतो. विरुद्ध बाजूला ते जात आहे. आता इथे एक मी दुसरी आकृती काढत आहे आणि त्या आकृतीला मी नाव देणार आहे. अर्थात इथे दोन किरण मी त्या ठिकाणी काढतो आहे. कोणते दोन किरण काढले? कोण मीन म्हणत नाही, किरण. किरण ए. किरण बी ए. किरण बी ए. किरण बी सी. बोल ना. ए बी. किरण बी सी. किरण ए बी सी. एबीसी कसं असेल बाळांनो? कोण नाही मी विचारत. किरण. किरण बी ए. किरण बी ए. आणि बी सी. किरण ए बी. किरण. आणि आरंभ बिंदू कोणता आहे? बी. बी आहे, बरोबर. आता या ठिकाणी किरण बी ए आणि किरण बी सी आरंभ बिंदू बी आहे. इथे सुद्धा किरण बी ए आहे, किरण बी सी आहे आणि आरंभ बिंदू बी आहे. इथं मात्र सरळ रेषा तयार होते. मात्र या ठिकाणी सरळ रेषा तयार होते का? नाही. सरळ रेषा तयार होते का? नाही. इथं रेषा मिळत नाही. दोन्ही मध्ये फरक आहे. रेषा मिळत नाही. मात्र या आकृतीमध्ये काय होते? एक रेषा जी आहे ती आपणाला मिळते, बरोबर. आणि मग या दोन्हीवरून तुमच्या लक्षात येईल की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू
सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते. इथं रेषा एसी तयार झालेली आहे. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असं म्हणतो. पुन्हा एकदा मी सांगतो, पहा दोन किरणे, किरण बी सी आणि किरण बी ए, हे दोन किरण आहेत. या दोन किरणांचा आरंभ बिंदू कोणता आहे? बी आहे. आणि तो दोन्हीही सामायिक आहे, बरोबर. आणि म्हणून या किरणांनी एक रेषा तयार होते. एसी ही रेषा तयार झाली आहे. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. मी इथे एक आकृती काढतो आणि त्याच्यावरून तुम्ही मला विरुद्ध किरणांची नाव सांगायची आहे. चालेल. चल प्रथमेश आता तू बोल. या ठिकाणी मी आकृती काढत आहे. सर मी सांगू? या आकृतीमध्ये मी नाव देतो आहे एल एम एम आणि शेतात. तर आता ईशा सर मी सांगू नाव सांगू सर मी सांगू संजीवनी सर मी किरण किरण पी एल किरण पी एल किरण पी एम किरण पी एम किरण सर कोणत किरण पी एम किरण किरण पी एल आणि किरण ज्याचं नाव घेतलं जाईल तोच विद्यार्थी बोले. इथे दुसऱ्या किरणांची विरुद्ध किरणांची नावे सांगा. प्रभुती सर पी एक अक्षरी किरण नसतो बेटा, दोन अक्षरी किरण पी एल किरण पी टी पी टी. तर या पद्धतीने हे आपले विरुद्ध किरण झालेले आहे, बरोबर. बरोबर कि नाही? आता यामध्ये माझा प्रश्न तुम्हाला असा आहे दुसरा, कि किरण पी एम हा किरण आणि दुसरा पी टी हे विरुद्ध किरण आहेत का? सर नाही. असल्यास का नसल्यास का? नाही सर, कारण त्या किरणांनी एक रेषा तयार होते. नाही होत नाही होत नाही नेमकं काय होत नाही. आणि किरण पी एम या दोन किरणामुळे एक रेषा तयार होत नाही किंवा इथे रेषा तयार करत नाही, म्हणून हे विरुद्ध किरण नाही. समजलं बाळांनो इथपर्यंत? चला पुढे जाऊया. आता अभ्यासणार आहोत रेषीय जोडीतील कोन, ज्याला आपण शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो, रेजोको. रेषीय मी आता न लिहिता या ठिकाणी हा घटक रेषीय जोडीतील कोन याबाबत आपण विचार करतो म्हणून एरो दाखवलेला आहे. रेषीय जोडीतील कोन. आता मी या ठिकाणी दोन कोन काढणार आहे. पहिल्यांदा एक रेषा काढतो, त्याच्यावर एक बिंदू घेतो. रेषा या ठिकाणी पी एस आणि त्या रेषेवर क्यू हा बिंदू घेतो आणि या क्यू बिंदू मी बरोबर या बाजूने एक कोन करतोय, बरोबर.
पहा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर अशा पद्धतीने एक विशाल कोण करत आहे. एकशे वीस नंतर समजा मी इथं एकशे एक दोन तीन चार पाच रेषा म्हणजे एकशे पंचवीस अंशाचा मी या ठिकाणी कोण करत आहे आणि त्या ठिकाणी मी नाव देतो आहे आर. हा कोण किती अंशाचा? एकशे पंचवीस अंशाचा. आणि मग दुसरा कोण किती अंशाचा आहे तो मी पुन्हा एकदा क्यू वर कोण मापक ठेवतो आणि मोजतो. मला कोण आर क्यू एस मोजायचा. मी माझ्या बाजू माझी डावी बाजू उजवी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून उजव्या बाजूकडनं मग आता या ठिकाणी पहा शून्य आणि बरोबर चार पाच पाच म्हणजे आणि या दोन कोणांची जर तुम्ही बेरीज पाहिली कोण आर क्यू पी बरोबर किती आहे एकशे पंचवीस अंश कोण आर क्यू एस बरोबर किती आहे पंचावन्न अंश आणि कोण पी क्यू आर अधिक कोण आर क्यू एस बरोबर झाले एकशे पंचवीस अंश इथं पंचावन्न अंश मिळून किती झाले एकशे पंचवीस आणि पंचावन्न ऐंशी या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे. आणि हे दोन कोण अजून कोणते आहेत आपण जे आज सकाळपासून उजळणी घेतली त्या उजळणीमध्ये हे दोन कोणते पूरक आहेत ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या कोणांना आपण काय म्हणतो पूरक कोण. आणि अजून हे दोन कोणते कोण आहेत कोण पी क्यू आर आणि कोण आर क्यू एस हे दोन कोण कोणते कोण आहेत उजळणीमध्ये आपण अभ्यासले कोटिकोन कोटिकोन हे बघा सामायिक शिरोबिंदू आहे या ठिकाणी सामायिक बाजू आहे अंतर्भाग वेगवेगळे आहेत मग त्या कोणांना आपण कोणते कोण म्हणतो शेजार शेजारचे म्हणजे सगळ्यांचे कोण किंवा संलग्न कोण कोण आर क्यू एस आणि कोण आर क्यू पी हे संलग्न कोण आहे सगळ्यांचे कोण आहे आणि त्याचप्रमाणे हे पूरक कोण पण आहे आणि म्हणून रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज आपण पाहिलं एकशे ऐंशी अंश असते. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज पाहिली एकशे ऐंशी अंश असते. मग ऍक्च्युली व्याख्या काय रेषीय जोडीतील कोणांची व्याख्या काय तर ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते कोणती भुजा सामायिक आहे क्यू आर क्यू आर ही ज्या दोन कोणांची भुजा आहे ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आणि ज्या असामायिक भुजा आहेत असामायिक भुजा कोणत्या क्यू एस आणि क्यू पी या ज्या असामायिक भुजा आहेत त्या सरळ रेषा तयार करतात किंवा त्यांच्यापासून एक सरळ रेषा तयार होते तेव्हा त्या दोन कोणांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात आणि रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते. ओके सराव संच जो आहे तो सराव संच या ठिकाणी एकोणीस जो आहे तो पाहूया. या ठिकाणी सबुती जरा प्रश्नवाच बघा सराव संच एकोणीस
मधील पहिला प्रश्न सर संलग्न नसलेले कोण कोटिकोण हा बराव संच 19 आता इथे पहा खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या ज्या आहेत त्या काढता येत नसल्यास त्याचं कारण लिहायचं आहे मग पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे की संलग्न नसलेले कोटिकोण संलग्न नसलेले कोटिकोण या ठिकाणी काढता येतील की नाही काढता येत नसल्यास कारण द्यायचंय बोला बाळांनो हे काढता येतील की नाही हो सर येतील चालेल ठीक आहे म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज फक्त 90 असावी म्हणजे ते कसे असावे या ठिकाणी वेगवेगळे असावे आणि सर कोणांना नाव देऊ कोण ए बी सी आणि दुसरा कोण पी क्यू आर आता इथे समजा हा 30 अंशाचा आहे आणि त्याला आपण देऊया पी क्यू आर इथ एन एस टी हा कोण हे विधान क्लिअर 60 अंशाचा सर हा किती असेल 60 ईशा प्रथमेश्वास दुसरं विधान वाचायचंय काय म्हटलं त्यांनी पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण नसलेले रेषीय जोडीतील कोण जोडीतील कोण जे आहे ते त्या ठिकाणी विचारलेले आहे हे काढणं शक्य आहे की शक्य नाही तुमचं काय मत आहे पूरक नसलेले रेषीय आहे सर आहे सर हे सर कारण सांगा पूरक नसलेले जोडीतील कोण सर त्यांची बेरीज 180 येणार पण एका सरळ रेषेत असणारे कोण जे आहे ते पूरक कोण असतात किंवा नाही पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण जे आहे ते काढणं इतकं शक्य नाही याच कारण एका सरळ रेषेत असणारे कोण कोण असतीलच असं नाही म्हणून हे शक्य नाही लक्षात घ्या तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा पहा रेषीय कोण रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण बोलणारांनो काढता येतील काढता येणार नाही येणार सर येणार सर रेषीय जोडीत नसावी त्यांच्या दोन मापांची बेरीज किती पाहिजे त्यांच्या मापांची हा कोण 120 अंशाचा असेल बरोबर एक्स वाय झे तर दुसरा कोण या ठिकाणी रेषीय जोडीत नसावा बरोबर नाही काढणार रेषीय जोडीत मग याच माहिती मी लिहू शकतो रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण दोन कोणांच्या मापांची बेरीज किती झाली पाहिजे पूरक कोणासाठी 180 त्यापैकी किती 120 180 वजा 120
साठ अंश साठ अंशाचा किती साठ अंशाचा चला पटकन पुढे जाऊया आता पुढे चौथं उदाहरण आहे रेषीय जोडी नसलेले संलग्न कोण संलग्न कोण काढायचे पण ते रेषीय जोडी नसलेले बोला काढता येतील की नाही एवढं सांगा मला हो सर रेस हो सर येस नसलेले संलग्न कोण मग आता रेषीय जोडीत फक्त ते कोण दाखवायचे नाही बरोबर मग या ठिकाणी आपण सर पहिला कोण सत्तर अंशाचा आणि दुसरा चाळीस बर चालेल मग आपल्याला फक्त काय करायचं आहे संलग्न कोण दाखवायचे रेषीय जोडीत नसलेले तू म्हणते त्याप्रमाणे आहे कुठल्या अंशाचे त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो तर इथे पी क्यू आर एस कोण पी एस क्यू आणि कोण क्यू एस आर हे संलग्न कोण आहे पण रेषीय जोडीतील कोण जे आहे ते आहेत का नाही कारण रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची तरी 180 अंश असते इथं आहे का 180 अंश होऊ शकते का नाही म्हणून नसलेले संलग्न कोण आपण इथं दाखवू शकतो चला पाचवं उदाहरण चल वाच बेटा समुद्री पाचवं उदाहरण हो सर हा बोल बेटा कोण नाही जे कोटी कोण नाही नाहीत व संलग्न कोणही नाहीत संलग्न कोणही नाही नाही येणार कारण सर हा कोण पूरक कोण असतो उदाहरण वाचा जे कोटी कोणही नाही कोणही नाही व संलग्न कोणही नाही कोटी कोणही नाही येणार काढता नाही येणार आता पहा कोटी कोण जे आहे ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असेल त्यांना कोटी कोण संलग्न कोण म्हणजे ज्याच्यात सामायिक शिरोबिंदू पाहिजे सामायिक भुजा पाहिजे अंतर्भाग वेगवेगळे पाहिजे तरच ते संलग्न कोण मग ह्या अटी इथं पूर्ण करायच्या नाही मग इथे या ठिकाणी हा जर मी 70 अंशाचा कोण गृहीत धरला पी क्यू आर आणि दुसरा कोण काढणार मी याला जोडून काय काढणार मी काय करेन या ठिकाणी बाजूला अशा पद्धतीने कोण काढेन आणि इथे तो 40 अंशाचा घेईन त्या दोघांची बेरीज जी आहे ती आपल्याला 90 नको आहे 70 आणि 40 किती आहे 90 पेक्षा जास्त आहे की नाही मग हे आपण दोन कोण कोण आहेत का हे दोन कोण संलग्न कोण आहेत का सामायिक शिरोबिंदू आहे का नाही शिरोबिंदू नाही आणि सामायिक भुजा नाही म्हणून संलग्न कोण नाही कोटी कोण आहेत का त्या दोघांच्या मापांची भेट काढू शकतो की नाही काढू शकतो की नाही तर हे पद्धतीने आपण आकृती काढू शकतो चला पुढे शेवटचं त्याच्यातलं उदाहरण घेऊया शेवटचा घटक आपण पाहूया आणि त्यामध्ये कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण सहावं कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण रेजोको म्हणजे रेषीय जोडीतील कोण कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण काढणे येईल का नाही काढता कोटिकोण असले पाहिजे आणि ते कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण काढणे
आता पहा एक सरळ रेषेवर असणारे दोन कोण नेहमीच पूरक कोण त्या ठिकाणी असतात आणि इथे कोटिकोण जे आहे ते वेगवेगळे त्या ठिकाणी म्हणजे ही गोष्ट काढणं अशक्य या ठिकाणी तुम्हाला असलेली आढळून येईल. चला पुढे आता शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहूया आणि तो म्हणजे विरुद्ध कोण. विरुद्ध कोण वर्टिकली अपोजिट अँगल. मग आता इथं एक मी आकृती काढत आहे पा. बरोबर इथे काय केलंय किरण पीटी नाव देऊया पहा. रेषा मी इथं पीटी काढलेली आहे त्याचप्रमाणे रेषा एस आर काढलेली आहे. रेषा पीटी आणि रेषा आर एस या ठिकाणी छेदता आहेत आणि यावरून इथे किती कोण किती कोण तयार होतात सांगा. चार 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 कोणते कोण हा कोण सांगा. पी क्यू एस पी दुसरा कोण एस एस क्यू कोण आर क्यू टी एस क्यू टी तिसरा कोण आर आर क्यू टी आर क्यू टी टी क्यू आर कोण पी क्यू आर पी क्यू आर आर क्यू पी किंवा पी क्यू आर चालू शकेल. मी म्हणालेलं बरोबर आहे इथं चार त्या ठिकाणी आणि परस्परांना या ठिकाणी क्यू मध्ये छेदतात आणि कोण एस क्यू पी आणि कोण एस क्यू टी आणि कोण टी क्यू आर आणि कोण आर क्यू पी अशा पद्धतीने चार कोण तुम्ही त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आता मला सांगा कोण पी क्यू एस चा विरुद्ध कोण कोणता. विरुद्ध कोण पी क्यू एस याच्या समोरचा. येस इथे कोण आर क्यू टी आणि कोण एस क्यू टी एस क्यू टी चा विरुद्ध कोण पी क्यू आर किंवा पी क्यू आर एस क्यू टी एस क्यू टी चा विरुद्ध कोण पी क्यू आर. बरोबर आहे पी क्यू आर तर हे परस्परांचे विरुद्ध कोण आहे का. तर ज्या दोन किरणांनी दोन ज्या दोन किरणांनी दोन कोण तयार होतात आणि त्यांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला जो कोण आहे तो पहिल्या कोणाचा विरुद्ध कोण आहे असं म्हणतात. पुन्हा एकदा ज्या दोन किरणांनी कोण तयार होतात त्या त्यांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेल्या जो झालेला जो कोण असतो तो कोण पहिल्या कोणाचा विरुद्ध कोण त्या ठिकाणी असतो. ओके तर विरुद्ध कोणाबद्दल त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी थांबूया. विरुद्ध कोणाचे गुणधर्म जे आहे ते पुढील तासाला आपण पाहूया. धन्यवाद.